नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर थोरबोले सर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आपण मागील एक दोन दिवसापासून एक रिव्हिजन सेशन आपण आगामी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा कंबाईन पूर्वपरीक्षा गडब आणि गटक या परीक्षेच्या अनुषंगाने आपण एक रिव्हिजन सेशन म्हणून सुरुवात केलेली आहे काही लेक्चर्सची आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा स सगळ्यात सुरुवातीला विषय घेतलेला आहे तो इंडियन पॉलिटी इंडियन पॉलिटीमध्ये आपलं हे आजचं हे तिसरा पार्ट आहे आता ह्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण आगामी होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शक तत्वासंदर्भात सर्वप्रथम माहिती अभ्यासणार आहोत हा आजचा हा इंडियन पॉलिटीचा आहे तो पार्ट नंबर तीन आहे आता या पार्ट तीनमधील सर्वप्रथम आपण आज अभ्यासतो आहे ते म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे आता ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत आता या मार्गदर्शक तत्वांचा जो समावेश आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम सॉरी भाग चारमधील कलम छत्तीस ते कलम एक्कावन्नच्या दरम्यान या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे आता या मार्गदर्शक तत्वांची जी वैशिष्ट्यं आहेत फीचर्स या मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये आता थोडक्यात आपण पाहूयात की सरकारने आपल्याला कायदेवशी कार्यकारी व प्रशासकीय कामामध्ये या तत्वांचे अनुसरण करावे या अशी ह्या आपल्या भारतीय राज्यघटनेची अपेक्षा आहे सरकारने आपल्या कायद्याविषयी काय कार्यकारी आणि प्रशासकीय कामामध्ये या मार्गदर्शकत्वांचं अनुसरण करावं असे आपल्या भारतीय राज्यघटनेची अपेक्षा आहे आता यानंतर पुढचं याचं वैशिष्ट्य असं आहे की मार्गदर्शक तत्वे ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वे ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील सूचनांची साधने याप्रमाणेच ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत आता यानंतर ही मार्गदर्शक तत्वामध्ये तत्व देशात आर्थिक आणि सामाजिक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की लक्षात घेण्यासारखी आर्थिक देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करतात डायरेक्टली प्रश्न विचारला जातो की तत्वे बाबत की आर्थिक आणि सामाजिक लोकशाही तत्वे ही प्रस्थापित करतात त्यानंतर मार्गदर्शक तत्वांचे जे उद्दिष्ट काय आहे की मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट काय प्रास्ताविकेतील जे न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता हे जे काही शब्द दिलेला आहेत त्याच्यावरती ही साध्य करणे प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य त्याच्यानंतर न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता हे साध्य करणे हे मार्गदर्शक तत्वाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आता यानंतर मार्गदर्शक तत्वातील क पुढचं एक गोष्ट अशी की कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न मार्गदर्शक तत्त्वे करतात कल्याणकारी राज्याला मूर्त रूप देण्याचं काम ही मार्गदर्शक तत्त्वे करतात आता ही जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत आता आत्ता परत एकदा याचा उल्लेख होतो की न्याय मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत त्यानंतर न्यायालयांना एखाद्या न्यायालयांना एखाद्या दे, कायद्याची घटनात्मक वैधता तपासायची असेल घटनात्मक वैधता तपासायची असेल तर मार्गदर्शक तत्वे न्यायालयाला मदत करतात त्यानंतर सत्ता बदल झाला तरीही राजकीय आर्थिक व सामाजिक क्षेत्रात देशी व विदेशी धोरणामध्ये स्थैर्य व सातत्य स्थैर्य व सातत्यास सातत्या प्रोत्साहन देतात ही मार्गदर्शक तत्वे त्यात मूलभूत हक्कांना पूरक कार्य करतात ही मार्गदर्शक तत्वे आता कालच्या भागामध्ये पहा की आपण मूलभूत हक्क हा घटक पूर्ण एकदम सविस्तर कलम बारा ते पस्तीसच्या दरम्यानचे सर्व सर्वच्या सर्व कलम अगदी सविस्तर अभ्यासली होती तर आजच्या भागामध्ये एक उजळणी म्हणून एक थोडक्यात आपण एक त्याचा भाग घेणार आहोत मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क यांचा जो तुलनात्मक अभ्यास कसा आहे की आता याच्याविषयी थोडक्यात एक उजळणी आपण सुरुवातीला करतोय मार राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे अभ्यासण्याच्या अगोदर आता पहा मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय की मूलभूत हक्क हे नकारात्मक आहेत आणि मार्गदर्शक तत्वे ही सकारात्मक आहेत पहा मूलभूत हक्क नकारात्मक आहेत मार्गदर्शक तत्वे ही नकारात्मक मूलभूत हक्क नकारात्मक आहेत मार्गदर्शक तत्त्वे ही सकारात्मक आहे त्यानंतर पहा पुढची गोष्ट अशी की मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत आणि मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत त्यानंतर था, मूलभूत हक्क राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात आणि मार्गदर्शक तत्त्वे हे सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात मूलभूत हक्क राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात तर आणि मार्गदर्शक तत्वे हे सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात त्यानंतर मूलभूत हक्क यांना कायद्याचे पाठबळ आहे तर मार्गदर्शक तत्वांना मार्गदर्शक तत्वांना नैतिक ना व राजकीय अनुज्ञा आहे राज मार्गदर्शक तत्वांना नैतिक व राजकीय अनुज्ञा आहे त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे सॉरी मूलभूत हक्क हे वैयक्तिक आहेत म्हणजे व्यक्तिकल्याण संवर्धित ते काम करतात आणि मार्गदर्शक तत्त्वे ही समाजकल्याण संवर्धित काम करतात मूलभूत हक्क हे वैयक्तिक आहेत ते व्यक्ती संवर्धित का कल्याण संवर्धित काम करतात आणि मूलभूत मार्गदर्शक तत्वे ही समाजकल्याण संवर्धित काम करतात यानंतर मूलभूत हक्क हे यांच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज नसते मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज नसते तर मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज असते लक्षात घ्या की मूलभूत हक्कांची जर अंमलबजावणी करायची असेल असेल तर त्याला निश्चित कायद्याची गरज असते आणि मार्गदर्शक तत्वांची जर अंमलबजावणी करायची असेल तर त्याला कायद्याची अजिबात गरज नसते आता या मार्गदर्शक राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती भाग चार भारतीय राज्यघटनेच्या भाग चारमधील कलम छत्तीस ते एक्कावन्नमध्ये यांचा समावेश आहे आता ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती देशामध्ये आपल्या आर्थिक आणि सामाजिक लोकशाही जर प्रस्थापित करतात करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं काय उद्दिष्ट आहे तर न्याय स्वातंत्र्य समता व बंधुता यांचं यांना या बा हे ह्याचं साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे आता या मार्गदर्शक तत्वामध्ये पहा कलम छत्तीस कलम छत्तीस काय सांगतं की राज्य संस्थेची व्याख्या जी भाग मधील कलम बारामध्ये दिलेली आहे ना त्याप्रमाणे राज्य राज्यसंस्थेची व्याख्या असेल व्याख्या आहे आता भाग तीन म्हणजे भारत तीन म्हणजे मूलभूत हक्क आता मूलभूत हक्कामध्ये कलम बारामध्ये काय दिलेलं आहे ते आपण आता थोडक्यात या ठिकाणी पाहूयात कलम बारामध्ये काय दिलं आहे की राज्य धोरणाच्या राज्यसंस्थेची व्याख्या म्हणजेच की याच्यामध्ये या शब्दांतर्गत काय काय येतं भारताचे केंद्र शासन व संसद घटक राज्याचे शासन व विधी मंडळे सर्व स्थानिक प्राधिकारी नगरपालिका नगरपंचाय नगरपालिका पंचायती जिल्हा मंडळे न्याय त्यानंतर भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकारी संस्थेची अशी अभिकरणे व साधने ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्तीय सहाय्य मिळते ज्यावर सरकारी नियंत्रण आहे व सार्वजनिक कामे त्यातून पार पाडतात आणि सरकारचे अभिकरण म्हणून कार्य करणाऱ्या खाजगी संस्था याबाबतचा सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता एवढ्या गोष्टी या कलम अंतर्गतच्या येणाऱ्या राज्यसंस्था या शब्दांतर्गत या व्याख्यांतर्गत एवढ्या गोष्टींचा समावेश होतो आता यानंतरच पुढचं कलम असा आहे कलम सदोतीस आता कलम सदोतीसमध्ये पहा काय नमूद केलेलं आहे की या भागातील तत्वे कोणत्याही न्यायालयाकरवी न्यायप्रविष्ट नसतील म्हणजेच की मार्गदर्शत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत म्हणून इथं काय दिलं आहे की आपल्याला या भागातील तत्वे कोणत्याही न्यायालयाप्रती न्यायप्रविष्ट नसतील पण शासन व्यवहारात मूलभूत असतील व ती, ती लागू करणे हे राज्य संस्थेचे कर्तव्य असेल शासन व्यवहारामध्ये ती मूलभूत असतील आणि ते लागू करण्याचं कर्तव्य हे राज्यसंस्थेचं आहे म्हणजेच की राज्यसंस्था म्हणजे की कलम छत्तीसमध्ये तुम्हाला ज्या आता घटक सांगितले त्या घटकांतर्गत येणारी त्या घटकांतर्गत येणारी सर्व बाबी आता यानंतरचं पुढचं कलम आहे कलम अडोतीस आता कलम अडोतीसमध्ये काय सांगितलं आहे की लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे आता लोककल्याणाच्या कर संवर्धन लोककल्याणाच्या संवर्धनमध्ये काय काय येतं पहा की कलम अडोतीस एक सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाद्वारे समाजव्यवस्था प्रस्थापित करत करून व जतन करून लोककल्याण करणे लोककल्याण करण्यामध्ये काय येतं सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे समाजव्यवस्था प्रस्थापित करून ते जतन करायचे आणि त्याच्याद्वारे लोकांचं कल्याण करायचं लोककल्याण करायचं त्यानंतर पहा पुढचं कलम आहे कलम त्याच्यातलं दुसरं कलम अडोतीस दोन आता कलम अडोतीस दोनमध्ये काय उल्लेख केलेला आहे की उत्पन्नाची विषमता कमी पातळीवर आणणे उत्पन्नाची जी विषमता आहे ती कमी पातळीवरती आणणे म्हणजे त्याची पातळी कमी करणे त्याचप्रमाणे दर्जा सुविधा व संधी बाबतीतील विषमता नाहीशी करणे सर्वांना मिळणारे सर्वांना समान गोष्टी मिळाल्या पाहिजेत याच्यात जो दर्जा सुविधा आणि संधी या सर्व देखील याच्यातली जी काय विषमता असेल ती कमी करणे सर्वांना समान पद्धतीने मिळाल्या पाहिजे याबाबतीत कलम अडोतीस दोनबाबत चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये याचा उल्लेख आहे चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये याबाबतचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो यानंतर महत्त्वाचं पुढचं कलम असा आहे की कलम एकोणचाळीस राज्य राज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी साध्य करायच्या त्या दिशेने आपले धोरण आखले जावं प्रत्येक राज्यांनी याबाबतच्या प्रत्येक गोष्टींचा उल्लेख या कलमामध्ये करण्यात आलेला आहे आता एक एक गोष्टी त्याच्यात आपण पाहूया की पहिला असा त्याच्यामध्ये दिलेला आहे की स्त्री व पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळवून देणे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की साधन मालकी मालकी याचे विभाजन सामूहिक हितास उपकारक ठरेल असंच या साधन संपत्तीचं आणि साधन मालकी आणि नियंत्रण याचं विभाजन केलेलं असावं हो। त्यानंतर ते पुढची गोष्ट त्याच्यामध्ये तिसरी दिलेली आहे ती म्हणजे संपत्ती व उत्पादक साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये संपत्ती व उत्पादक साधने यांचं केंद्रीकरण अजिबात झालं नाही पाहिजे ते त्यानंतर पुरुष व स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन देणे याबाबतचा उल्लेख कलम चोवीस कलम एकोणचाळीसमध्ये करण्यात आलेला आहे समान कामासाठी समान समान वेतन त्यानंतर स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य स्त्री पुरुष कामगारांचे आरोग्य ताकद व बालकांचे कोवळे वय याचा दुरुपयोग होऊ नये म्हणजे स्त्री स्त्री व पुरुषांना म्हणजेच की त्यांच्या त त्यांना जे योग्य त्यांच्या शरीराला जे झेपल जे तेवढंच त्यांना काम दिलं पाहिजे त्यांच्या ताकदीचा तेवढाच उपयोग करून घेतला पाहिजे किंवा बालकांचं जे कोळं वय त्या वयामध्ये त्यांचा दुरुपयोग त्या वयाचा दुरुपयोग न करून घेणे याबाबतचा उल्लेख या, उल्ले, या कलमामध्ये आपल्याला दिसून येतो नंतर बालकांना मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात विकासाची संधी देणे बालकांना कोणत्याही प्रकारचे बंधन न घालता त्यांना पूर्ण मुक्त सोडून त्यांना मुक्त वातावरणामध्ये प्रतिष्ठापूर्ण वातावरणामध्ये त्यांचं विकासाची त्यांना संधी देणं गरजेचं आहे आता ही जी गोष्ट आहे शेवटची की बालकांना मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात विकासाची संधी उपलब्ध करून देणे या संदर्भात आणि बालके व युवकांच्या शोषण व उपोषणापासून त्यांचं संरक्षण करण्यात यावं असा जो उल्लेख आहे ही जी बाब आहे कलम एकोणचाळीसमध्ये बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनुसार याचा समावेश करण्यात आलेला आहे आता पुढील कलम आहे कलम एकोणचाळीस ए आता कलम एकोणचाळीस काय एक सांगतं समान संधीच्या तत्वावर समान सर्वांना समान न्याय मिळेल व मोफत कायदेविषयक सहाय्य दिले जाईल आता पहा म्हणजेच की समान संधीच्या तत्वावरती सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे त्यानंतर सर्वांना मोफत सर्वांना मोफत आणि कायदेविषयी मोफत कायदेविषयक सल्ला दिला जाईल हा देखील ही जी बाब आहे ती देखील क एक बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये याचा उल्लेख आहे आणि या घटनादुरुस्तीनुसार हे कलम एकोणचाळीस ए समाविष्ट करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचं कलम आहे ते म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीचे संघटन करणे ग्रामपंचायतीची स्थापना करणे याबाबतचं ते कलम आहे कलम चाळीस यानुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते आता पुढील कलम आहे ते म्हणजे कलम एक्केचाळीस कामाचा शिक्षणाचा आणि नोकरी व्यवसाय त्यानंतर वार्दकीय आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक सहाय्य देणे ते याबाबतचं हे कलम सांग बोलतं त्यानंतर कलम बेचाळीस आहे कामाची न्याय व मानवीय स्थिती निर्माण करणे प्रत्येक ठिकाणी कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला न्याय आणि मानवीय स्थिती योग्य मानवी स्थिती निर्माण करणे किंवा प्र प्रसूतीविषयक सहाय्य महिलांना देणे याविषयीची कलम बेचाळीसमध्ये तरतूद करण्यात आली आहे आता कलम चव्हे त्रेचाळीसमध्ये काय आहे की सर्व कामगारांना कामनिर्वाह वेतन समुचित जीवनमान आणि विरंगुळा व सामाजिक सांस्कृतिक संधीची पूर्ण उपभोगाची शाश्वती त्याला हे कलम देतं आणि ग्रामीण क्षेत्रात कुटीर उद्योगांचे संवर्धन करणे याबाबतचा उल्लेख हा कलम त्रेचाळीसमध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं कलम आहे ते म्हणजे कलम त्रेचाळीस ए आता कलम त्रेचाळीस ए सुद्धा बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनुसार या कलमाचा समावेश केलेला आहे आणि या कलमामध्ये असं नमूद केलं आहे की उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असावा कोणत्याही उद्योगाच्या ठिकाणी जे कामगार काम करतात त्या कामगारांचा आपल्या त्या कामगार त्या ठिकाणच्या उद्योगाच्या समूहात त्यांच्या व्यवस्थापनात यांचा कामगारांचा समावेश असावा याबाबतची घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसावी घटनादुरुस्ती झाली त्यानुसार कलम त्रेचाळीस ए हे समाविष्ट करण्यात आलं आता कलम त्रेचाळीस बी याच पद्धतीने समाविष्ट करण्यात आलं ते जे आहे ते सत्त्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार अकरानुसार या कलमाचा समावेश करण्यात आला कलम त्रेचाळीस बी यामध्ये असा उल्लेख आहे कलम त्रेचाळीस बीमध्ये की सहकारी सोट सोसायट्यांच्या निर्मिती कार्यपद्धती व नियंत्रण व्यवस्थापन यास प्रोत्साहन देणे सहकारी सोसायटींची निर्मिती करणे त्यांची स्थापना करणे कार्यपद्धती नियंत्रण व्यवस्थान यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत सत्याण्णव घटना दुरुस्ती दोन हजार अकरामध्ये करण्यात आली होती त्यानुसार कलम त्रेचाळीस बीचा समावेश करण्यात आला त्यानंतर कलम चव्वेचाळीस सर्व नागरिकांना समान कामासाठी समान समान नागरी कायदा असणे सर्वांना समान पद्धतीने न्याय मिळेल याबाबतची तरतूद या कलम चव्वेचाळीसमध्ये केलेली आहे त्यानंतर कलम पंचेचाळीस जे आहे ते पा कलम पंचेचाळीस काय सांगतं की बालकांचे वय सहा वर्ष होईपर्यंत त्यांचे संगोपन आणि शिक्षणासाठीची तरतूद कलम शेहेचाळीस म सॉरी कलम पंचेचाळीसमध्ये करण्यात आले संदर्भात शहाऐंशी घटना दुरुस्ती केली होती दोन हजार दोनमध्ये आणि त्यानुसार एकवीस ए सहा ते चौदा वयोगटातील मुलांना व सक्तीचे शिक्षण देण्याबाबतचे जबाबदारी ही आपल्या पालकाची किंवा जन्मदात्याची असेल याबाबतचा उल्लेख देखील या घटना घटनादुरुस्तीने क यामध्ये करण्यात आलेला आहे यानंतर पुढचं कलम महत्त्वाचं आहे ते म्हणजे कलम शेहेचाळीस कलम शेहेचाळीसमध्ये पहा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर दुर्भग घटक जे आहेत यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन व सामाजिक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन व सामाजिक अन्याय व शोषणापासून त्यांचं रक्षण करणे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे त्यांचा योग्य ते शिक्षण योग्य त्या संस्थेमध्ये त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना भेटलं पाहिजे याबाबतचा उल्लेख एकंदरीत ह्या कलम सेहेचाळीसमध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील कलम आहे कलम सत्तेचाळीस कलम सत्तेचाळीसमध्ये जनतेचे जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे भारतातील सर्व जनतेचे पोषणमान राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठीचा सुधारणे व मादक पेय व अंमली यावरती पूर्णतः बंदी पहा कलम सत्तेचाळीस काय सांगतं मादक द्रव्ये आणि आमली द्रव्ये यावरती पूर्णता बंदी असेल म्हणजे आणि याच कलमात त्यांनी सांगितलेलं आहे की जनतेचे पूर्ण पोषणमान आणि राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आद आरोग्य सर्वांचे सुधारणे याबाबतचा उल्लेख कलम सत्तेचाळीसमध्ये केलेला दिसून येतो यानंतर पुढचं आहे कलम ते म्हणजे कलम अठ्ठेचाळीस आता कलम अठ्ठेचाळीसमध्ये काय सांगितलेलं आहे की कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन करणे कृषी व पशुसंवर्धनांचे संघटन करणे त्याचप्रमाणे यामध्ये सांगितलं आहे गाई वासरे आणि दुपती जी जनावरं आहेत त्यांचं ओढकाम किंवा ओढकाम करणारी शेतामधली काही जनावरं असतात यांच्या जातीचे जतन करणे त्यांच्यामध्ये सुधारणा करणे आणि गायीच्या किंवा या दुभत्या जनावरांच्या किंवा कोणत्याही जनावरांच्या कत्तलीसाठी मनाय आहे त्याच्यावरती बंधन आहे म्हणजेच की तुम्ही त्याची कत्तल करू शकत नाही आता यानंतर या कलम अठ्ठेचाळीसमध्ये एक उपकलम समाविष्ट केला आहे कलम अठ्ठेचाळीस <laughs> ए आता अठ्ठेचाळीस ए जे कलम आहे ते बेचाळीसाव्या घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनुसार ही या कलमाचा समावेश करण्यात आला आता या कलमाचा समावेश काय केलेला आहे याच्यामध्ये नेमका काय उल्लेख आहे तो म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन आणि वणे व वन्यजीव वन्यजीव रक्ष वन्यजीवांचे रक्षण करणे याबाबतचा उल्लेख या चव्वेचाळीस बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तरमध्ये झालेल्या दुरुस्तीने अठ्ठेचाळीस ए कलम समाविष्ट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कलम आहे ते कलम एकोणपन्नास कलम एकोणपन्नासमध्ये काय सांगितलेलं आहे की राष्ट्रीय महत्त्वाचे कलात्मक किंवा ऐतिहासिक स्मारके स्थान वस्तू यांचे जतन करणे भारतातील सर्व ऐतिहासिक वस्तू नंतर आपली भारतातील सर्व राष्ट्रीय स्थानके किंवा त्यांचा आणि त्या वस्तूंचा तुम्ही जतन करायचं त्याचं संरक्षण झालं पाहिजे याबाबतचं तत्व याच्यामध्ये समाविष्ट आहे त्यानंतर कलम पन्नास काय बोलतं की न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थापासून स्वातंत्र्य असेल वेगळे असेल म्हणजे न्यायव्यवस्थेला पूर्णत स्वातंत्र्य आहेत ते त्यांच्या पद्धतीने काम करू शकतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही याबाबतचं हे तत्व आहे त्यानंतर कलम एक्कावन्न कलम एकावन्न पहा काय आहे की आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन करणं आता आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन करणं याच्यामध्ये काय येतं राज्य राज्यसंस्थेमधील पुढील काही गोष्टी याच्यासाठी प्रयत्नशील असतील मग त्या कोणकोणत्या गोष्टी प्रयत्नशील असतील त्या आता पाहूया आपण आंतरराष्ट्रीय शांतता <कहा> व सुरक्षा यांचे संवर्धन त्याच्यानंतर राष्ट्र राष्ट्रात न्यायसंगत व सन्मानपूर्वक सर्वांचे संबंध ठेवणं अपेक्षित आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची बंधने याप्रती आदरभाव निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय तंटे व लवादाद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देणे आंतरराष्ट्रीय तंट्या तंटे असतील ते लवादाद्वारे सोडवण्यासाठी प्रोत्साहन देणे आता ही जी आपण आत्ता काही मार्गदर्शक तत्त्व पाहिली या मार्गदर्शक तत्वांचं आता थोडक्यात एक वर्गीकरण आपण पाहणार आहोत की म्हणजेच की समाजवादी तत्व कोणती गांधीवादी तत्व कोणती आणि उदारमत्वादी तत्व कोणती आणि ते किती आहेत आणि आता ही जी तत्वं आहेत ते आपण आता कलमांच्या कलमानुसार आपण आता ती पाहूया आता याच्यामध्ये पहा सुरुवातीला आहेत ती म्हणजे समाजवादी तत्वे आता समाजवादी तत्वांमध्ये कोणकोणत्या कलमांचा समावेश होतो कलम अडवतीस एक कलम अडवतीस दोन एकोणचाळीस एकोणचाळीस ए एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस एक बे त्रेचाळीस त्रे ए त्रेचाळीस बी शेहेचाळीस सत्तेचाळीस असा जवळपास अकरा कलमांचा समावेश हा समाजवादी तत्त्वांमध्ये होतो आता यानंतरची पुढची तत्वे काय आहेत की गांधीवादी तत्त्वे आता गांधीवादी तत्वे कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये कलम चाळीस कलम त्रेचाळीस दोन कलम सत्तेचाळीस कलम अठ्ठेचाळीस या चार कलमांचा समावेश गांधीवादी तत्वामध्ये होतो यानंतर पुढील आहे उदारमतवादी तत्वे आता उदारमतवादी तत्वांमध्ये कोणकोणत्या कलमात समावेश होतो उदारमतवादी तत्वांमध्ये कलम कलम चव्वेचाळीस त्याच्यानंतर कलम पंचेचाळीस कलम अठ्ठेचाळीस कलम अठ्ठेचाळीस ए एकोणपन्नास पन्नास आणि पन्नास या कलमांचा याच्यामध्ये समावेश कलम एक्कावन्नचा देखील याच्यामध्ये समावेश होतो असे एकूण सात कलमांचा समावेश उदारमतवादी तत्वांमध्ये होतो तर मित्रांनो ही होती भारतीय राज्यघटनेची राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आता यापुढील जो काही पार्ट आहे तो म्हणजे मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेतली मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी आता या भागामध्ये आपण पुढचा भाग म्हणून अभ्यासणार आहोत याच्यामध्ये मूलभूत कर्तव्ये जे आहेत याबाबत एक महत्त्वाची गोष्ट अशी की ती म्हणजे ती मूलभूत कर्तव्ये जी आहेत ती न्यायप्रविष्ट नाहीत मूलभूत कर्तव्ये ही न्यायप्रविष्ट नाहीत आता पहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे तो भारतीय राज्यघटनेचा भाग चार अ कलम एक्कावन्न मध्ये या मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे आता मूलभूत कर्तव्याबाबत काही एक थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी पाहूयात आता बा मूलभूत कर्तव्ये भारताच्या मूळ कर्ते भारताच्या मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता तर एकोणीसशे शहात्तर साली सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार बेचाळीसावी घटनादुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये एकोणीसशे शहात्तरमध्ये करण्यात आला त्यानंतर अकरावं कर्तव्य जे की के म्हणून के अकरावे के या ह्यानी ओळ या नावाने हे कर्तव्य ओळखलं ओळखलं जातं ते होतं दोन हजार दोनमध्ये मध्ये शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने या कर्तव्याचा समावेश करण्यात आला आणि आता सध्याच्या स्थितीला भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण अकरा मूलभूत कर्तव्ये आहेत ते आपण पुढच्या पुढे ते सविस्तर पाहणार आहोत यानंतर सुवर्णसिंह समिती काय होती सुवर्णसिंह समिती जी होती ती सरदार सुवर्णसिंह समिती एकोणीसशे शहात्तरमध्ये त्या समितीची नेमणूक करण्यात आली ने ही समिती पूर्णतः आणीबाणीच्या काळामध्ये नेमण्यात आली होती या समितीने मूलभूत कर्तव्यांचे प्रकरण समाविष्ट करण्याची शिफारस केली होती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो मूलभूत कर्तव्यांचे समावेश मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी कोणती समिती होती ती सुवर्णसिंह समिती सरदार सुवर्णसिंह समिती एकोणीसशे शहात्तर आणि या मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या भाग चार अ या नवीन भागाची निर्मिती करून या घटनेची या कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आता ही मूलभूत कर्तव्य आहेत आता या मूलभूत कर्तव्यांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ती नैतिक कर्तव्ये तर यातली काही नैतिक कर्तव्य आहेत तर काही नागरी कर्तव्य आहेत आता पहा ती भारतीय जीवनपद्धतीचा अविभाज्य घटक असलेल्या मूल्यांचे प्रतीक म्हणून ही मूलभूत कर्तव्य ओळखले जातात आता मूलभूत कर्तव्ये ही केवळ नागरिकांनाच म्हणजेच की ओनली इंडियन सिटिझन्स फक्त भारतीय नागरिकांनाच ही मूलभूत कर्तव्ये लागू होतात परकीयांना नाही यानंतर ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ती मूलभूत कर्तव्ये न्यायप्रविष्ट नाहीत त्यानंतर या मूलभूत कर्ता कर्तव्यामध्ये संसद कायद्याद्वारे त्यांची अंमलबजावणी करू शकते मूलभूत कवत कर्तव्यांची संसद कायद्याद्वारे अंमलबजावणी करू शकते आता थोडक्यात आपण मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्यांची काही यादी आप आपल्याला या ठिकाणी आपण पाहणार आहोत याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहूयात की कलम एक्कावन्न अ आता एक्कावन्न अमध्ये काय दिलेलं आहे की पूर्ण भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले एकोणीसशे शहात्तरची दहा कर्तव्ये आणि त्याच्यानंतर दोन हजार दोनमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं घटना घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेलं मूलभूत कर्तव्य आता ही एकूण अकरा कर्तव्ये आहेत आता या ठिकाणी आपण पाहताना असं पाहणार आहोत की एक अ दोन ब याप्रमाणे या कर्तव्यांचा आपण क्रम आता पाहूया आता सुरुवातीला बघतोय की आपण एक अ एक्कावन्न अ मधील एक ए आता ए टू या के याप्रमाणे देखील या कर्तव्यावरती या अगोदर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्र, क्र क्रमासंदर्भात प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण एक आणि ए असा अल्पाबेटिकल सिरिले जात आहोत आता पहिल्यांदा आपण पाहतो एक ए घटनेचे पालन करणे तिचे आदर्श व संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे त्यानंतर बी राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याच्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे त्यानंतर तिसरं म्हणजेच की सी सीमध्ये काय आहे की भारताचे सार्वभौमत्व एकता एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे रक्षण करणे तीन सी झालं त्यानंतर चार डी देशाचे संरक्षण देशाचे संरक्षण करणे व आव्हान केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे देशाचे संरक्षण करणे व आव्हान केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे त्यानंतर पाच ई धार्मिक भाषिक व प्रादेशिक किंवा धार्मिक भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन समाजात व बंधुभाव वाढीस लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उप उणेपणा आणण्याचा आणण्याच्या प्रथांचा प्रथांचा त्याग करणे याबाबतचा उल्लेख चार नंबर पाच नंबरच्या तत्वामध्ये केलेला आहे त्यानंतर पुढील आहे सहा यफ आपल्या संस्कृतीचं भारतीय संस्कृतीचं जतन करणे त्याच्यानंतर सात जी वने सरोवरे नद्या आणि वन्यजीव सृष्टी यासह पर्यावरणाचे रक्षण करणे त्याच्यामध्ये सुधारणा करणे प्राणिवादाबद्दल प्राणी प्राण्यांबद्दल प्राणीमात्रांबद्दल आपण दयाबुद्धी बाळगणे त्याच्यानंतर आ आठ एच आठ यचमध्ये काय दिलं आहे की विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आपला निर्माण करणे मानवतावाद शोधकबुद्धी आपली निर्मा बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे त्यानंतर नऊ नऊ म्हणजेच की आय याच्यामध्ये उल्लेख आहे की सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचार हिंसाचारासाठी हिंसाचाराचा त्याग पूर्णतः त्याग करणे त्यानंतर आ, दहा जे याच्यामध्ये राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी उन्नत कर गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्यामध्ये उत्तमता संपादन करणे आणि शेवटचं आहे अकरा जे की के म्हणून ओळखलं जातं ते दोन हजार दोनच्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने या कर्तव्याचा समावेश करण्यात आला ते आहे अकरावं कर्तव्य याच्यामध्ये काय दिलं आहे की जन्मदाता म्हणजे जन्मदाता किंवा पालक यांनी आपल्या पाल्याला किंवा पाल्यास त्याच्या वयाच्या सहा वर्षापासून ते वयाच्या चौदा वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या कर्तव्यामध्ये पूर्णतः पालकावरती असेल ही शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोननी समाविष्ट करण्यात आलं होतं यानंतर आता पाहूया की मूलभूत कर्तव्यांचे <coughs> महत्व आता मूलभूत कर्तव्यांचं महत्व काय आहे की हक्कांचा उपभोग घेत असताना समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून देतात मूलभूत कर्तव्य ही मूलभूत हक्कांच्या उपभोग घेत असताना समाजाप्रती आपली काही असलेली कर्तव्यांची जाणीव करून देतात आणि राष्ट्राविरोध व समाजाविरोधी कृत्य करण्याविरुद्ध आपल्याला ते ताकीद देतात त्यानंतर स्फूर्तीचा स्रोत शिस्त व जबाबदारीची भावना आपल्यामध्ये भावना आपण वापरतात आणि एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याची अशा तपासवायची असल्यास न्यायालयास याचा आधार घेता येतो याबाबत एकोणीसशे ब्याऐंशी सॉरी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता तो असा होता की मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कायदा कलम चौदा व कलम एकोणीसमधील मूलभूत हक्कावर पर्याप्त बंधने घालू शकतो बा असा एक सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये निकाल दिला होता तर मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यांचा आज सविस्तर अभ्यास केलेला आहे याबाबतची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण घेतलेली आहे आता पुढील भागामध्ये आपण एक सेपरेट घटनादुरुस्ती आणि आजपर्यंत झालेल्या सगळ्या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या यावरती सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत म्हणजेच की उद्याच्या भागामध्ये हा भाग आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो आगामी सर्व सूचनांसाठी वेळोवेळी तुम्ही आपला एम पी एस सी सिम्प्लिफाईड हा ऑफिशियल टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्याला काय अडचणी असतील आपल्याला कोणत्या गोष्टीचं डिस्कशन करायचं असेल तर याबाबत आपला एम पी एस सी सिम्प्लिफाईडचा ऑफिशियल डिस्कशन ग्रुप आहे तोही ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता त्याबाबतचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहे आपण मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपला टेलिग आपला एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर अजित थोरबोले सर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद